आहे, मल्टी लेअर, फेदर लेअर, स्टेप विथ लेअर, है ना, हे जेव्हा करायचं असतं त्यावेळेस तुम्हाला पार्टिशन करावं लागतं. मग त्यावेळेस तुम्हाला व्हर्टिकल घ्यायचं आहे की हॉरिझॉन्टल घ्यायचं आहे हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही डिपेंड ऑन हेअर कट, आलं लक्षात, कोणता हेअर कट करायचा आहे त्याच्यावरती डिपेंड राहील तुमचे पार्टिशन. क्लिअर झालं पार्टिशनचा विषय? एकदम क्लिअर. माइंडमध्ये फिक्स करून घ्यायचं, नाही आठवलं तर विचारा, आलं लक्षात, गडबड करायची नाही. आता तुम्हाला याच्यावरती स्ट्रेट कट दाखवते. सगळ्यात मस्त काय असतं हेअरकटमध्ये, तुम्हाला कोमची आणि कातरची होल्डिंग करता आली पाहिजे एकाच वेळेस. कातर ठेवते, कोम उचलते, सेक्शन पकडते, परत एकाला कातर मागते, एकाला हे करायचं नाही. सगळ्यात आधी जर तुम्हाला होल्डिंग शिकणं खूप महत्त्वाचं आहे. तुमची पोरासिटी बघ, आता केसांची किती स्ट्रॉंग आहे. केव्हाचं पाणी मारलंय आपण, खूप वेळ झाला तरी केस ड्राय पडला नाही. पोरासिटी म्हणजे काय, काय असतं पोरासिटी? तिचं म्हणजे पीएच लेवल म्हणजे काय? आता आपण प्रश्न पडला असेल, आता पडला असेल, बरं पडला ना लक्ष्मी. पोरासिटी म्हणजे केसांचा स्ट्रॉंगनेस, केसांची स्मूथनिंग लेवल, केसांचा पीएच लेवल. पीएच लेवल म्हणजे काय? ज्यावेळेस पीएच लेवल बॉडीचा कमी झाला त्यावेळेस आपली स्किन ड्राय पडते, आपले हेअर पण ड्राय पडतात. ज्यावेळेस पीएच लेवल चा म्हणजे मिनिमम पीएच लेवल हा 5.5 पॉईंट पासून 7 पॉईंट आपली स्केल सांगते. तुम्ही ब्लड चेक करता तेव्हा तुम्हाला असतं ना हात उचलायचा नाही, 0 डिग्रीवरती केस कापायचे, आलं लक्षात, एकदम 0 डिग्रीवरती. थोडा जरी हात उचलला गेला तुमचा तरी तुमचा हेअरकट गडबड होईल, आलं लक्षात. होल्डिंग पहा, केसांची, कातरची आणि कोमची गडबड तुमची इथेच होते. पाहिल्यावर सगळ्यांना इझी वे वाटतं, जेव्हा आपण करतो त्यावेळेस लक्षात येतं.